मी भार्गवदत्त व्यंकटेश कात्यायन ब्रह्मपुरी इथं राहतो आणि तिथं माझा औषधी दुकानाचा व्यवसाय आहे. आता माझं वय 72 वर्ष आहे. माझी मुलगी बडोद्याला राहते. मी बडोद्याला मुलीकडे गेलो होतो. रात्रीच्या वेळी अचानक मला त्रास झाला, एकदम घाबरायला लागलं आणि कसं तरी वाटायला लागलं. छाती अशी खूप भरून आल्यासारखं झालं. मग आमच्या जावयाला म्हटलं, मला कसं तरी वाटून राहिलं. तर मग ते म्हणाले की चला, म्हणे ते रिफायनरी टाउनशिपमध्ये राहतात, ते मला रिफायनरी हॉस्पिटलमध्ये आधी घेऊन गेले. तिथं BP आणि ECG वगैरे काढला त्यांनी आणि ECG पाहिल्यानंतर तिथले डॉक्टर म्हणे, तुम्हाला ताबडतोब एखाद्या मोठ्या हॉस्पिटलला तुम्ही ॲडमिट व्हा म्हणे. तर मग दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो त्या हॉस्पिटलला आणि त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांनी मला एंजिओग्राफी करायला लावली. एंजिओग्राफी केल्यानंतर त्याच्यामध्ये 90% ब्लॉकेज आहे असं त्यांचं म्हणणं पडलं. तर 2-3 दिवस मी पुन्हा बडोद्याला थांबलो. मग आमचं रिझर्वेशन वगैरे करून तेवढ्या वेळात त्यांच्या मुलांनी माधवबाकी संपर्क केला होता. संपर्क म्हणजे आमचा मुलं आता पतंजलीचं दुकान चालवतो. तर ह्या पतंजलीच्या दुकानाच्यामुळे एकदा त्यांनी माधवबागचा कॅम्प तिथं ब्रह्मपुरीला अरेंज केला होता. आणि ते योगायोगाने असं की त्या याचं उद्घाटन माझ्या हस्तेच झालं त्या याचं. म्हणून मलाही ते माहीत होतं. म्हणजे माधवबागला चौकशी करून पहा काय आहे. म्हणून आम्ही कोंढाळीचं हे सेंटर निवडलं आणि तिथून आलो तर सरळ इथं माधवबागलाच मी ॲडमिट झालो. आणि त्याच्यामध्ये पंचकर्म आणि इथलं जे आयुर्वेदिक औषध्या आणि या सर्व त्यांनी इथं ॲडमिट राहिल्यामुळे दिल्या. जेव्हा मी ॲडमिट झालो तेव्हा 220 वर गेला होता. तो BP एकदम नॉर्मल येऊन गेला, 140 वगैरे असा आला आणि हा खालचाही जवळजवळ 80 वगैरे होता. BP कमी होऊन गेला आणि वजन माझं तेव्हा 54 किलो होतं. ते वजनही कमी झालं. आता तर माझी तब्येत एकदम ओके आहे. आणि सांगितलेले ज्यांचे जे नियम आहेत, जसं सकाळी 40-45 मिनटं मॉर्निंग वॉक घेणे, त्यानंतर डाएट कंट्रोल ठेवणे, तेलकट किंवा ह्या सगळ्या वस्तू वर्ज्य करणे, सकाळी प्राणायाम करणे, तर ह्या सगळ्या नियमांचं पालन मी करतो. आणि पालन केल्याचा मला भरपूर फायदा झाला. माझं वजनही कमी झालं. आज 45-46 किलो वजन आहे. कॉन्स्टंट आहे आता ते. आणि आता मला कुठल्याही कामात अडचण नाही. म्हणजे पहिले जसा मला चालताना दम लागायचा, पायऱ्या नव्हतो चढू शकत जास्ती. आता मला 2-3 जिने जरी उंच असलं तरी काही दम नाही लागत, चढून जातो सहज.